थांब ना लेखा थांब ना माय बी पतंग वर येते काय ले करतो तू थांब थांब तुयास पतंग काटतो ना मी दाखव ना दाखव काटून दाखव असा कसा काटतात राणी भागा सोड भागा सोडू दस्त राहिली घुमव ना पटपट घुमव ना माझ्या पटपट असता घुमून राहिली गण्या गण्या जमला जमला जाऊ दे जाऊ दे वर पाय पाय चंदूचा पतंग ले पाय काट बरं त्याची पतंग अरे वाह किती दूर पर्यंत गेली आपली पतंग धागा येऊ दे प्रिया हा हा

नाही याच आहे गण्या गण्या जाते तर खेळतच राहते नाश्ता केला त्यानं नाही आहे गिस्ता तर नाही केला त्यानं ना। थोडस तिडगुळ खाल्लं होतं गण्या म्हटलं गण्या लाडू खातं काय तर नाही म्हणत होता तिडगुळ खाल्लं त्यानं फक्त असं आहे मग आपली मास खेलाच्या धुंदीत राहते तर खेळतच राहते धुंदळ्यासारखा नाव त्याला भूक नाही लागत तहान नाही लागत असा कसा खेळत राहते काय झालं काय झालं काढून राहिला माया दुखून राहिला राहिला दुखून राहिला हात नाही तुया हात चिरायला पाहिजे तू आता दुखून राहिला ना सकाळपासून गेला तू खेळायला पतंग घेऊन गेला तर वापस आलाच नाही आता आला ते बी बोट चिरल्यावर अन काय का पतंग उडवाले तू न चक्री नेली पतंग घेऊन गेला ते चक्री कुठे ठेवली कोणती चक्री वाजे अरे धागा धागा धाग्याचं बंडल कुठे म्हटलं का दिल्लं लोकांना वाटून काय वाजे तुला बोटल लागलं ते नाही दिसत काय धाग्याच येऊन पडलं धाग्याचं म्हणजे सस्त्यात भेटते काय सस्त्यात भेटते काय थोडस धागा टाकून मांगा तर दोनशे रुपये तीनशे रुपये घेते अन्न धाग्याचं येऊन पडलं म्हणत मग का तुला दरवर्षी काय नवीनच नवीन घेऊन देईन का ते भिंगरी लय लागलं का बोटाले पाऊत दे दे कुठं चिरला बोट पाऊ नाही देत ना काही नाही दुखते दुखते अमाय बाई दोन बोट चिरले याचे काय का ना तू आता जेवाचा वाकच झाला आता कोणत्या हाताने जेवण करतो तू आजी आज चारून चारून देतो तुले पतंग उडवाले कोणा सांगतलं आजी आज मग पतंग घेतले तर पतंग नाही उडवणार काय पाहासाठी घेतले काय अरे उडवा लागते पण थोडस उडवला घरी येऊन जा लावून दे देटॉल लावून दे मी नाही आधी दे मी नाही लावत आई पावडर न तेल लावून दे बर बर पावडर न तेल लावून देत बबीता तेल पावडर लावून दे, दे वरून दुखते दुखते दुखते, दुखते। आरामात लाव आरामात लाव आरामात बोट पकडणं आरामात बोट पकडन दुखते ना मजा करून आलो काय मी दुखते ना लावूत दे आता कायचे हो रे कायचे नाटक हो येऊ काय आता आई आरामात लाव ना आरामात लाव ना आता काम धंदे सोडून द्या सणावाराच्या दिवशी आणि याच्या मागे लाग रायला स्वयंपाक कामात काम वाढवते हा बबीता तेल पावडर लावून दे त्याला आणि लाग स्वयंपाक आले हा आई झालं काय खेळून हा लय मजा आली आज लय मजा आली पतंग उडवाले हा काय राणी घेऊन मग हात पाय दे आणि पूजा करून घेऊ हा बाई आई झालं काय स्वयंपाक हा वो पुऱ्या पुरणाची पोळी भाजी भात वरण बनवलं ना आई भजे बनवले भजे बनव ना, ना, ना भजे आवडते ना मला भजे बनव बनवतो ना भजे बनवतो हात पाय तर धुई तू आई भजे बी बनव आणि पिंगर बी तड बर बाप्पा तडतो मी पिंगर बी तडतो राणी जा बर जा पटकन हात पाय धुई बाहेरून आली ना जातो ना आई जा जातो ना दोन मिनिट तर थांब जा ना मग जा ना पटकन जातो जातो म्हणता ना इथं सुद्धा बर जातो मी माय चिक्की मस्त बनली बन ना खाय खा नाही खाईन मी काम बी करा लागते लागते घे ना खाऊन घे मस्त बनली पण चिक्की हा काय आई घे ना खाऊन पाय नाही आई आताच नाही खात मी मग खाईन आता कडी बनवायची तर कडी बनवून घेतो म्हटलं पटकन हा माय स्वयंपाक तर झालाच आहे ना आता आता काय राहायला बनवायचं पूर्णाचं होतं तर पूर्णाच बनवलं आता काय राहायला बनवायचं बनवू आरामात आई मी म्हटलं कडी अन भजे वडे बनवून घेतो म्हटलं डाळ भिजू टाकली तर डाळ वाटायची आहे अव वाटून देईन ना मी वाटून देईन बस न तू बस आई मी काय म्हणतो पटोपट स्वयंपाक करू अन पूजा पाती करून मग पतंग उडवायला जाऊ म्हटलं हा काय पतंग उडवायला जायचं आहे जाऊ ना मग जाऊ ना हा काय त्याच्यासाठी तू घाई करून राहिली ना पटोपट बनवतो पटोपट बर बनवतं बरं बनवले काले कढी बनव अजून कांदे कापा लागेल मग मला भजिया वडे साठी हाव नाही बरं बरं कापतो मी कांदे मिरच्या कापून घेतो अन गण्या काही खात त्याला खा दे खावाले आई नाही तो त्याच्या बोटाला लागलाय तर मी नाही खात म्हणते अ माय तर लाडू गिडू देऊन दे लाडू खाईन बसल्या बसल्या आता काय करून राहिला तू काही नाही कार्टून पाहिजे अ माय तर खाय ना म्हणा लाडू नाही खाण होत काय आता त्याचे कोण नाही नाही ऐकत नाही न तो नाही नाहीच म्हणते बर राहू दे मग नाही खात तर नको खाऊ म्हणा राय म्हणा उपाशी नाटकं आहे याचे हे नाही खात ना ते नाही खात अ माय पाय व भुल्ला पण खीर बनवायची बनव ना खीर बनव हा वाई चिर नाही बनवली बनवतो ना बनवले काले अजून बाहेर जायचं म्हणतो तू पतंग उडवाले जाऊ मग हा काका आज सुट्टी आहे वाटते आज नाही जा जातो गुलाब जातो वावरात जातो आपल्याला काय <laughs> आप आप का? आप वार ती सुट्टी आपल्याला कोणती भारी ड्युटी आहे आपल्याला सुट्टी राहीन नाही का आपल्याला सनराव वारराव वावरात तर जाच लागते हाव काका ते तर आहे मोतीराम भाऊ ना आवाज दिला तर आलो बस आले हाव काय कुठं जात गुलाब कुठं नाही काका वावरातच जातो चाय प्याले आलो होतो हाव काय बस ना, जाचो थोड्या वेळानं ना। नाही नाही काका वानेर येते सोल्यावर वानेर पाहा लागते वानेरायचा लई त्रास आहे ना नाही तर काय मग एक माणूस वावरातच पडून जा लागते हो नाही तर काय काका सणावाराच्या दिवशी बी धावपळ धावपळच करायला लागते नाही सण नाही म्हणून असं वाटतच नाही आपल्याला दिवसभर बावर राखा लागते चाल मग काका येतो हा हा चाल मी बी येतो मी काय ये बसू आता बसत असून तर बसा, बसा प्रकाश तर आहे तेच वावरात तुम्हाला कोणतं टेन्शन प्रकाश तर राहते ते वावरात पण एकट्याच्या भरोशावर सोडून काय वावर मले पाहा लागते ना चालले काले जाऊ मग चला मग काका चालत असन तर सोबतच जाऊ चालले काले चाल मग वेळचा बसलोच बसलो मी बी गोष्टी करत ठीक आहे चला मग भेटू मग भाऊ संध्याकाळी बरो बर ये मग शांताराम संध्याकाळी ये घरी चल मग गुलब आई किती मस्त भजे बनवले कायची भजी बनवले नुसतं आले अरे कोड्याचे भजे होते कोड्याचे भजे बनवले आई कोड्याचे भजी लागते काय का नाही रे कोड्याचे भजे नाही बनवायला लागत पण आता त्या बाबांना आणून ठेवलेलं आहे दिवसाचा तर बनवून घेतो म्हटलं आपल्याला होते आणि काकूच्या घरी नेऊन देतो थोडेसे भजे एवढे मोठे खा लागते काय एवढे मोठे होते काय खाणं अन काय होईये कोपरचा कोपर घेऊन कोपर बसला खावासाठी एका वाटीत घेणं थोडेसे नाही खा लागत बेटा कोणाला उष्ट तारशी मग तू तर एका वाटीत घ्या लागते अन मग खा लागते अन काय म्हणते अजून पूजा पाती आहे आपल्या घरची कर्ज आरामात कर्ज आरामात कर्ज म्हणत अन उष्ट उष्ट करून ठेवत काय 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 होते, होते बच्चे भगवान भगवान का का रूप होते हाँ? <laughs> हाँ का आला बच्चे तो का रूप हा आला मोठा झाला मग हातो पाय दे पूजा करून घेऊ आई बाबा न गणेच्या बाबा याचेच आहे येऊ ना आले वावरातून सोबत करून घेऊ मग पूजा थांबत था काय मग तू या मतान तसही पूजा करून आपण जेवण करायचं तर राहिलं नाही ते तेव्हाच आपण जेवण करू हा नाही थांबून जा मग बाबा आल्यावरच पूजा करू बरे काय तू या मतानं बरोबर आहे तसं तू या पूजा आणि जेवण नाही काय नाही तर काय मग माशी बोलपाशी इकडे काय म्हणत ये घरात ये कशा काय आल्या काकू आम्ही म्हटलं आज संक्रांत आहे तर जा शांता काकूच्या घरी जेवण म्हणून आलो हा काय जेवण करायला आल्या धुवा जेवाले ताट वाढतो मी तुमच्यासाठी खरंच काय हो, काकू खरंच बसू जेवाले माय मी मजा करून आली काय मग धुवा हात गीत धुवा जेवाले <laughs> <laughs> काय शांताबाई काय ऐकतं प्रीतीचं काय म्हणते बा पतंगुडवाले चाल म्हणते माया घरी आल्या होत्या मुले बोलावले ना काकू चाल ना काकू जबरदस्ती आणलं बाप्पा मला चला म्हणते आता शांता मावशीच्या शा घरी जाऊ आणि शांता मावशीले आणि बबिताली नेऊ हा काय चला ना तर बबिताई म्हणे पतंगडवाले जायचा चला मग आमचा स्वयंपाक झाला हा काय चल ना तर मग शांताबाई चला मग वहिनी हो हो रुपा ताई चला अम्मा काकू आपण किती जणी आहे गड्या तीन आणि तीन सहा आणि एक सात सात जण आहे आपण तर काकू एक जण पाहिजे ना मग अजून काय साठी काय पाहिजे एक जण मावशी पतंग उडवाले दोघी दोघी दोघीने लागत का एक जण धागा पकडले आणि एक जण उडवाले म्हणून म्हणते ते एक जण पाहिजे हा काकू चंद्रकला काकू अन लताबाई तुम्ही दोघी सासा सोनी अन ह्या दोघी जावा जावा अन माई जोडी माई जोडी नाही आहे ना अमाय हा गडा एक जण पाहिजे नाही का एक काम कर प्रीती तू बबिता सोबत उडा मी मग उडवण प्रीती तर एक काम करा ना तुम्ही चंद्रकला काकूची जोडी बना मी नाही उडत मी फक्त पावाले आले नाही नाही लता उडवा ना उडवा एक काम करतो मी शोभा मावशीला बोलावून आणतो शोभा मावशी तर खालीच असन घरी बसून काय करते आणतो मी बलावून बरं जाय मग पटकन बोलावून आण घ्या आपापले आप पतंग घ्या आणि उडवा पाहुले किती का पतंग काढते चला ना मित्रांनो तुम्हा सर्वांना आमच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुड घ्या आणि गोड गोड बोला तीड घ्या गोड गोड बोला